नमस्कार, मी माया। मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी कांद्याच्या पातीची झणझणीत अशी चटणी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे मी एक लहानशी जुडी कांद्याची पात घेतलेली आहे। त्या पातीचे जे कोवळे कांदे असतात ते मी काढून घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर ही कांद्याची पात छान अशी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे। आता हिला मी बारीक चिरून घेतलेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 3 चमचे तेल ओतायचे। तेलसुद्धा गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं मोहरी घालायचे। जिरं मोहरी तरतरल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचे। हिंग घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। हा कांदासुद्धा आपण कांद्याच्या पातीचाच घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तेलामध्ये छान असा आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर मंद असेवरती हा कांदा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। ती तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि कांदा छान परतला गेलेला आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे। थोडक्यात आपण इथे एक ठेचा तयार केलेला आहे, तो ठेचा घालायचा आहे। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हा ठेचा घातल्यानंतर हा कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे साधारण 1 मिनिटभर, जेणेकरून जो मिरचीचा ठेचा आहे तो छान असा याला कोट होईल। आता आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालायची। आता ही कांद्याची पात सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची। जोपर्यंत ही कांद्याची पात यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला साधारण 2 मिनिटभर ही परतून घ्यायची, म्हणजे कांद्याची पात छान अशी मऊ पडते। साधारण 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कांद्याची पात छान अशी मऊ झालेली आहे। आता आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। हा शेंगदाण्याचा कूट मी साधारण 2 ते 3 चमचे घालत आहे आणि हा थोडासा जाडसर असा मी कुटून घेतलेला आहे। हा कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे या चटणीला छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालायचा आहे। टॅमॅटोमुळे सुद्धा या चटणीला छान अशी आंबट अशी टेस्ट येते, थोडीशी अशी आंबट टेस्ट छान लागते या चटणीला। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर का टॅमॅटो नसेल तर तुम्ही या जागी लिंबाचा वापर करू शकता। आता हा टॅमॅटो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि टॅमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटभर याला वाफ द्यायची आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया। आता साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटभर वाफ द्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपला टॅमॅटो पण छान असा सॉफ्ट झालेला आहे। आणि आता इथे आपली जी मस्त झणझणीत अशी कांद्याच्या पातीची चटणी तयार झालेली आहे, ती सर्व करून घेऊया। चटणी तुम्ही चपाती, भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला रेसिपीविषयी काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।